ओके, शेयर पोस्ट एम बेंडिंग मूवी डायग्राम कॅन्टिलर बीम, यामध्ये आपण सेकंड केस घेऊया. फर्स्ट केस आपण घेतली होती पॉइंट लोड ॲट इट्स फ्री एंड, तर सेकंड केसमध्ये घेऊया पॉइंट लोड नॉट ॲट दी फ्री एंड. यामध्ये पुन्हा एकदा आपण काय करूया, सपोर्ट रिॲक्शन्स. फर्स्ट पॉईंट कोणता आहे, सपोर्ट रिॲक्शन कॅल्क्युलेट करून घेऊ. सपोर्ट रिॲक्शन काय करा, कॅल्क्युलेट करून घेऊया. सपोर्ट रिॲक्शन कॅल्क्युलेट करता नेहमी लक्षात ठेवा, वरती जाणारे फोर्सेस काय करा, पॉझिटिव्ह घ्यायचे. खाली जाणारे फोर्सेस काय करायचे, निगेटिव्ह घ्यायचे. तर इथं आर ए कुठं जातो आहे, वरती जातो आहे. हा डब्ल्यू कुठं जातो आहे, खाली जातो आहे. समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू झिरो घेऊ. मग इथं काय येईल, आर ए, आर ए वरती जातो आपण पॉझिटिव्ह घेऊया. मायनस काय येईल इथं, डब्ल्यू इज इक्वल टू झिरो. सो आर ए इज इक्वल टू डब्ल्यू, काय भेटलं इथं, आर ए इज इक्वल टू डब्ल्यू. सेकंड पॉईंट आहे आपला शेअर फोर्स कॅल्क्युलेशन. शेअर फोर्स कॅल्क्युलेशन, शेअर फोर्स कॅल्क्युलेट करताना लक्षात ठेवायचं, सेक्शन ची राईट साईड डाउनवर्ड आणि लेफ्ट साईड अपवर्ड काय करायचं, पॉझिटिव्ह घ्यायचं. सेक्शनची लेफ्ट साईड अपवर्ड, सॉरी लेफ्ट साईड डाउनवर्ड अँड राईट साईड अपवर्ड काय करायचं, निगेटिव्ह घ्यायचं. इथं काय केलं आपण, मग इथं बघा, इथं सेक्शन घ्या, पॉईंट ए, पॉईंट नंबर बी अँड पॉईंट नंबर सी, या पॉईंटला सेक्शन घेतलं आपण. तर इकडे फोर्सेस आहेत का, नाही आहे, म्हणून शेअर फोर्स ॲट पॉईंट सी काय येईल, शून्य. किंवा कॉन्स्टंट लाईन येते, फक्त कशी लाईन घ्यायची असते, कॉन्स्टंट लाईन. त्यानंतर इथं सेक्शन घ्या, इथं सेक्शन घेतला तर शेअर फोर्स ॲट पॉईंट, ॲट पॉईंट बी, शेअर फोर्स ह्या बी पॉईंटला, बी पॉईंटला किती येईल, इथं सेक्शन घेतला तर शेअर फोर्स काय येईल, इथं शेअर फोर्स ॲट पॉईंट बी. डब्ल्यू, डब्ल्यू काय कसं येईल तर पॉझिटिव्ह. त्यानंतर इथं सेक्शन घ्या, शेअर फोर्स ॲट पॉईंट सेक्शनची लेफ्ट साईड अपवर्ड, अपवर्ड काय घेतो, लेफ्ट साईड अपवर्ड आपण पॉझिटिव्ह. मग इथं शेअर फोर्स ॲट पॉईंट ए इज इक्वल टू प्लस आर ए इज इक्वल टू डब्ल्यू. शेअर फोर्स डायग्राम ड्रॉ करून घ्या, इथं किती आहे, लाईन ड्रॉ केली आपण, इथं लोड आहेत का, नाही, म्हणून इथं लाईन कशी येईल, कॉन्स्टंट येईल. त्यानंतर शेअर फोर्स ॲट पॉईंट बी, बी पॉईंटला शेअर फोर्स किती इथं, डब्ल्यू. शेअर फोर्स ॲट पॉईंट ए किती आहे इथं, ए पॉईंटला, इथं हा ए पॉईंट आहे, बी पॉईंट आहे, सी पॉईंट आहे. बी आणि सीमध्ये लोड नाही म्हणून इथं कशी कॉन्स्टंट लाईन आहे. ए पॉईंटला शेअर फोर्स किती येईल इथं, डब्ल्यू. झाली शेअर फोर्स डायग्राम कशासाठी, तर शेअर कॅन्टिलीवर बीम कॅरिंग पॉईंट लोड नॉट ॲट इट्स फ्री एंड, डी. त्यानंतर काय करायचं, बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन्स. थर्ड पॉईंट, बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन्समध्ये काय करा, तुम्हाला एक गोष्ट सांगितली मी, सेक्शनची लेफ्ट साईड अँटी क्लॉकवाईज आणि सेक्शनची राईट साईड अँटी क्लॉकवाईज काय घेतो आपण, पॉझिटिव्ह. ह्यालाच काय म्हटलं तर सॅगिंग. सॅगिंग आणि हॉगिंग लक्षात ठेवण्याचं सगळ्यात बेस्ट म्हणजे जे वर्ण फोर्सेस असतात ते कोणती मुवमेंट, बेंडिंग मुवमेंट प्रोड्यूस करतात, निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट. त्यालाच काय म्हटलं तर हॉगिंग. इथं आपण काय करूया, मुवमेंट घेऊया, मुवमेंट ॲट पॉईंट सी इथं येईल का, नाही ना, इथं मुवमेंट ॲट पॉईंट, तुम्हाला एक गोष्ट माहिती नाही मी, बेंडिंग मुवमेंट ॲट इट्स फ्री एंड, कॅन्टिलिव्हर बीममध्ये फ्री एंडला बेंडिंग मुवमेंट किती असते, झिरो. ॲट पॉईंट बी, बीला पण किती येईल इथं, झिरो. मग इथं राहिलं फक्त बेंडिंग मुवमेंट ॲट पॉईंट ए, ए पॉईंटला किती येईल बेंडिंग मुवमेंट, बेंडिंग मुवमेंट म्हणजे काय, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल दी फोर्सेस, फोर्स ऑफ मुवमेंट ऑफ फोर्सेस आयदर लेफ्ट हँड और राईट हँड साईड ऑफ दी सेक्शन. म्हणजे इथं मुवमेंट ऑफ फोर्सेस यांची बेरीज करा. इथं एकच लोड आहे डब्ल्यू, डब्ल्यू इन टू काय, इथं डब्ल्यू इन टू एल वन. लाईन ड्रॉ करून घे, इथं काय वर्ण येतो फोर्स, म्हणजे कोणती बेंडिंग पॅटर्न तयार करेल, हॉगिंग पॅटर्न.
म्हणजे इथं बेंडिंग मोमेंट काय येईल, निगेटिव्ह. बेंडिंग मोमेंट काय येईल, निगेटिव्ह. लाईन ड्रॉ केली इथं आहे का, नाही. इथं बघा, इथं काय येईल, निगेटिव्ह WL1. WL1 लाईन जॉईन करून घ्या. काय आली BMD, कशासाठी, तर कॅन्टिलिव्हर बीम कॅरिंग ए पॉइंट लोड नॉट ॲट इट्स फ्री एंड. नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस ही जर स्ट्रेट लाईन असेल कशामध्ये, SCBD मध्ये, तर BMD मध्ये काय असतं, BMD मध्ये इन्क्लाइन लाईन असते. लाईन कशी असते, इन्क्लाइन. ही जर लाईन जर SFD मध्ये इन्क्लाइन असती, तर BMD मध्ये कर्व, इथं लाईन कशी येते, पॅराबोलिक.